नाशिकहून बांगलादेशला जाणारे कांद्याचे रोजचे 80 ट्रक आता थांबलेत. बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या अराजकतेचा हा फटका बसलाय. कांद्याचे शेकडो ट्रक भारत बांगलादेशच्या सीमेवर अडकून पडलेत. सीमेवरच कांद्याचे ट्रक थांबल्यामुळे व्यापाऱ्यांचं कोट्यवधींचं नुकसान झालंय. अडकलेला कांदा जवळच्या सीमेवर विक्री केले जाण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते. मोठ्या प्रमाणात हा कांदा बांगलादेशमध्ये नेला जातो, त्याची निर्यात केली जाते. मात्र सध्या बांगलादेशमध्ये प्रचंड अराजक माजलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या कांद्याची निर्यात सुद्धा थांबवावी लागली आहे आणि भारत बांगलादेश सीमेवरच हे सगळे ट्रक आहेत जे अडकून पडलेत आणि त्याच्यामुळे आता या सीमेवरच्याच गावांमध्ये या कांद्याची विक्री केली जाण्याची शक्यता आहे. प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत. किरण, काय नेमका परिणाम या सगळ्याचा आता होऊ शकतो, कारण सीमेवर शेकडो ट्रक सध्या कांद्याचे थांबलेत असं समजतंय. अगदी आपल्याला माहिती की निर्यात बंदी जरी उठवली असली तरी निर्यात शुल्क हे कायम आहे आणि असं असतानाही अनेक व्यापारी हे परदेशामध्ये कांदा पाठवत आहे. नाशिकहून जवळपास 80 ट्रक जे गेलेले होते ते सीमेवर अडकलेले आहे. आपल्याला माहिती की बांगलादेशमध्ये जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे त्याचा फटका या व्यापाऱ्यांना बसलेला आहे. ही वाहतूक सुरळीत जी निश्चित किरण आणि त्याच्यामुळे मोठ्या आर्थिक संकटाला आता या सगळ्या कांदा उत्पादकांना आणि पर्यायाने व्यापाऱ्यांना सुद्धा सामोरं जावं लागू शकतं. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.